लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे समरजीतसिंग घाटगे यांनीही लोकशाही मार्गाने निवडणुकीला उभं राहावं मात्र समाजात दुही न माजवता आणि जातीयवादी प्रचार न करता निवडणूक लढवावी असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं कागल तालुक्यातील कर्नूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कर्नूर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल बांधण्यात आलाय या हॉलच्या उद्घाटन निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कर्नूर गावातून आपला राजकीय प्रवास सुरू झाल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जिल्हा बँक संचालक अध्यक्ष पंचायत समिती सदस्य सभापती आमदार आणि मंत्री असा आपला राजकीय प्रवास राहिला या काळात गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कामं केले वृद्ध निराधार अपंग विधवा आणि परितक्त्यांना पेन्शन सुरू केले बेरोजगारी कमी करण्यासाठी पंचतारांकित वसाहत स्थापन केली तरुणांना रोजगार मिळवून दिला पालकमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळं कागल मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनीच कबूल केलं असं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे मात्र जातीय तेड निर्माण न करता खुला दिलानं समरजित घाटगे यांनी निवडणूक रंगणात यावं असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं यावेळी युवराज पाटील भैया माने शिवानंद माळी प्रकाश गाडेकर अजित कांबळे दीपाली आवळे यांनीही मनोगत व्यक्त केली